गणेशोत्सव एक ऐसा पर्व है जिसने हर समाज और धर्म को जोड़ने का काम किया। वाशी सेक्टर 9 के मार्केट का महाराजा के तौर पर मशहूर नवी मुंबई एनसीपी युवक कांग्रेस उपाध्यक्ष सुनील सुतार द्वारा संचालित गणेश दीप मित्र मंडल के गणपति ने भी पिछले अनेकों वर्षों से सर्वधर्म समभाव का संदेश हाथ में लेकर हर समाज और कौम को एक रखने का काम किया है। और यही कारण है कि आज यहाँ बाप्पा के दर्शन और आराधना करने आसपास के हर तबके के व्यापारियों सहित कई भक्त खींचे चले आ रहे हैं। हाल ही में पूर्व मंत्री गणेश नाइक ने भी इस मंडल को भेंट देकर गणपति बाप्पा के दर्शन किए, जहां इस दौरान उनके साथ पूर्व नगर सेवक राजू शिंदे, सुदत्त दिवे, अरुण सुतार सहित मंडल के पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। इस अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त करते हुए पूर्व मंत्री गणेश नाइक ने सभी के मंगल की कामना बाप्पा से की। खरं म्हणजे सुनील सुतार यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी गणेशोत्सव मंडळाची एकूणच संपूर्ण अरेंजमेंट चालू असते। आज गणरायाचा शेवटचा दिवस, उद्याला विसर्जनाची तयारी होणार आहे। मी गणपती बाप्पाला एकच सांगितले, सर्वांना सुबुद्धी दे, धर्म जात पंथ वर्णाच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माचं जतन करण्याचं सगळ्यांना साक्षात्कार करतो। 18वें वर्ष में पहुंचे इस मंडल के प्रमुख सुनील सुतार ने मंडल को लेकर अधिक जानकारी दी। मुंबई सेक्टर 9 हा एरिया नेहमी व्यापारांचा एरिया म्हणून मानला जातो। मागील 18 वर्षापासून माझे स्वर्गीय वडील श्री कृष्णा सुतार साहेब यांनी हा मंडल स्थापित केला। मंडळाचे अध्यक्ष माझे लहान भाऊ अरुण सुतार हे नेहमी मंडळासाठी फार परिश्रम घेतात आणि इथे श्रीची 10 दिवसाची मूर्ती आम्ही बसवतो। याच्यामध्ये प्रत्येक जाती समाजाचा व्यक्ती असतो, समावित असतो। हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ईसाई असो, गुजराती, जैन। आता इथे जर तुम्ही बघत असाल की शॉपिंग एरिया आहे हा, प्लस रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स, पाठीमागे JN1, JN2, JN3, समोर C-type, B-type, तर प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक समाजातील व्यक्ती इथे येतात, श्रीचं दर्शन घेतात आणि यामध्ये एक सलोखा, एकात्मता निर्माण होते। आमच्या मंडळाला प्रत्येक वर्ष नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब हे भेट देत असतात। आता नुकतेच ते आमच्या मंडळाला भेट देऊन गेले व त्यांनी चांगला संदेश आम्हाला दिला, तसेच आमचं कौतुक केलं। मी त्यांचा फार फार आभारी आहे। अशाच प्रकारे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर त्यांचा असू द्या। तसेच मी गणपती बाप्पासमोर एकच मागणं करतो की नवी मुंबईकरांना तो सुखी ठेवो। नवी मुंबईकरांची सर्व समस्या समाधान समस्येचा व्हावा हीच ईश्वराची प्रार्थना। आमचे नाईक साहेबांना अजून बळ द्यावा आणि येणाऱ्या निवडणुकीत त्यांना घसघसीत यश मिळून पुन्हा ते आमदार हवं हे ईश्वराची प्रार्थना। थँक्यू। ब्युरो रिपोर्ट, EW नेटवर्क।